महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली हाय व्होल्टेज एक मीटिंग काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये उशिरा पार पडली. भाजप श्रेष्ठी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम फैसला झाला, परंतु त्याबाबतची घोषणा मुंबईत न होणार आहे. 2.5 तास चाललेल्या या बैठकीत काय घडलं हे माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चेत आपण पाहतोच आहोत. पण या बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती दिसणारी काळजी, त्यांची बॉडी लँग्वेज याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे. आणि शिंदेंच्या या बॉडी लँग्वेज मागचं राजकारणही खूप मोठं आहे. काल 2.5 तास चाललेल्या त्या कालच्या बैठकीत काय घडलं ते राज्याचं राजकारण ठरवणारं होतं. बैठकीची इनसाइड स्टोरी सांगते की भले एकनाथ शिंदेंनी 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला होता, मात्र तरीही ते या शर्यतीत असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली जात नव्हती. म्हणूनच शिंदेंच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते खरी, पण त्या नाराजीमुळे भाजप टेन्शनमध्ये आलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे भाजपला जड चाललेत हे मान्य करावंच लागतं. दिल्लीच्या त्या बैठकीत नक्की काय घडलं, त्या बैठकीची इनसाइड स्टोरी काय, बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव, तुम्ही पाहत आहात लगावती. जवळपास 2.5 तास चाललेल्या कालच्या दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपावरती देखील चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या सहित महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सकट महायुतीतील इतर महत्वाचे नेते देखील या बैठकीत उपस्थित होते. पण या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज दिल्लीमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. या मीटिंग वेळी अमित शहा यांचा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा एक फोटो घेण्यात आला. या फोटोमध्ये अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांना बुके देताना दिसतात. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल दिसती. या उलट शेजारीच उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर मात्र हे भाव कमालीचे विरुद्ध दिसतात. एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठी भेटी घेताना प्रसन्न दिसतात, हसरे दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू असतं. मात्र अमित शहा यांच्या सोबतच्या फोटोत एकनाथ शिंदे हे शून्यात हरवल्यासारखे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरती उदास भाव दिसत आहेत आणि याचमुळं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली. त्यांच्या या नाराजीचं कारण म्हणजे या बैठकीत गाजलेले 5 मुद्दे. त्यातला पहिला म्हणजे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री पदासाठीची देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणेची केवळ आता औपचारिकताच बाकी राहिली आहे. ती घोषणा भाजपचे निरीक्षक मुंबईत येऊन जाहीर करणार असल्याचं कळतंय. दुसरा मुद्दा, एकनाथ शिंदेंकडनं महत्वाच्या खात्यांची मागणी झालेली आहे. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये अमित शहांची तिघा नेत्यांसोबत बैठक होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंसह स्वतंत्र चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी काही प्रस्ताव अमित शहांसमोर ठेवल्याचं बोललं जात आहे. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या 20 मिनिटांच्या त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी मुख्य विषयालाच हात घातला. शिंदेंचे शहांना प्रस्ताव आहेत की शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर सध्या असलेल्या खात्यांपेक्षा 5 अधिक वजनदार खाती मिळावीत. गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्वाच्या खात्यांची मागणी शिंदेंनी केली आहे. त्यांचा जोर हा गृह खात्यावरती राहिलेला आहे. गृह खातं द्या, नाहीतर त्या बदल्यात जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृहनिर्माण अशी अटच शिंदेंनी शहांच्या समोर ठेवली आहे. पण गृह खातं आणि महसूल हे दोन्ही खाते द्यायला भाजप तयार होणार नाही. त्यातही गृह खातं फडणवीस स्वतःकडे ठेवतील अशी शक्यता वर्तवली जाते. तिसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी स्वतः एकनाथ शिंदे तयार नाही आहे. ते या पदासाठी तर 3 नावं समोर करतायत. दादा भुसे, शंभूराज देसाई आणि उदय सामंत या तिघांपैकी एकाला उपमुख्यमंत्री केलं जाईल असं शिंदेंचं म्हणणं आहे. म्हणूनच शहा यांच्या सोबतच्या त्या बैठकीत शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाईंना सोबत घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे स्वतः सरकारमध्ये राहणार नाहीत अशी त्यांची भूमिका दिसते. चौथा मुद्दा म्हणजे पालकमंत्री पदाचा. एकनाथ शिंदेंनी पालकमंत्री पदाचं वाटप हे सन्मानपूर्वक व्हावं असा प्रस्ताव ठेवलाय. 2022 मध्ये जेव्हा वाटप झालं होतं तेव्हा शिंदेंच्या आमदारांची संख्या कमी होती. यावेळी मात्र एकनाथ शिंदेंच्या सेनेने 57 जागा जिंकल्यात, तर त्यांच्या शिवसेनेचे 4 पुरस्कृत आमदारही विजयी झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे 61 आमदारांचं बळ असल्यामुळे पालकमंत्री पद देखील वाढवून द्यावीत असा मुद्दा शिंदेंनी अमित शहांसमोर ठेवलाय. 5वा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे विधान परिषदेचं अध्यक्षपद, सभापती पद मागतायत. शिंदेंच्या या प्रस्तावावरती भाजप नक्कीच विचार करू शकतं, किंबहुना भाजपला शिंदेंच्या मागण्यांना डावलून चालणारच नाहीये. कारण भाजप नंतर शिवसेना राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरतोय. शिवाय NDA सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या सेनेचे 7 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्ची सेफ ठेवण्यासाठी महत्वाचे ठरतात.
म्हणूनच शिंदेच्या नाराजीला भाजप सिरियसली घेत आहे. त्याला आणखी दोन कारण म्हणजे येणारी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवल्यास त्यात एकनाथ शिंदे भाजपसाठी महत्वाचे ठरतात. सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं जे मुंबई महानगरपालिकेबद्दल बोललं जातं, त्या महानगरपालिकेवरती सत्ता आणायची असेल तर भाजपला शिवसेनेची गरज लागणार आहे. आणखी एक म्हणजे शिंदेना नाराज केलं तर भाजपसोबत जाऊन काय मिळालं असा प्रश्न शिंदेचे आमदार खासदार कार्यकर्ते करू शकतात. आपसुकच यामुळे उद्धव ठाकरे स्ट्रॉंग होतील. म्हणूनच उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेचं दरबारी किती महत्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही म्हणून भाजप शिंदेच्या प्रस्तावावरती विचार करते. त्याचसाठी आज पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपाची औपचारिक घोषणा होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या पाड्यात काय पडेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.